संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जहाल शब्दात टीका केली आहे. मुंबईप्रमाणेच दिल्लीतही कोरोना आहे, परंतु किती दिवस घरात बसून राहायचे. उत्पन्नाचे स्रोत बंद असल्याने रोजगाराच्या शोधात लोक बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील अनेक नेते व मोठे अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शहा देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. मात्र कोरोनाविरोधात आपली स्थिती भाभीजी पापड लाटत बसल्या त्याने तिकडे रशियाने कोरोनावर लस शोधून बाजारात आणली आहे अशी झाली आहे, असा टोला संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे. राष्ट्रावर संकट असताना आम्ही आमचे निर्णय घेऊ, आमच्या अंतर्गत कारभारामध्ये कोणीही नाक खुपसू नये असे जगाला ठणकावून सांगणारे रशियाचा प्रतिनिधीचा आदर्श आपले राजकारणी कधीच घेणार नाहीत. आमचे राजकारणी अमेरिकेच्या प्रेमात पागल झाले आहेत. रशियाने बनवलेली लस कशी बेकायदेशीर आहे हे दाखवण्याचे प्रयत्न जगभर चालू असतानाच रशियाचे पंतप्रधान पुतीन यांनी ही लस सर्वप्रथम आपल्या तरुण मुलीला टोचली व आपल्या देशात आत्मविश्वास निर्माण केला. आत्मनिर्भरतेचा पहिला धडा रशियाने घालून दिला आहे, परंतु दुसरीकडे आपल्या देशात मात्र आत्मनिर्भरतेवर प्रवचने चालू असल्याचे दिसत आहे, असा चिमटा काढत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. याच वक्तव्याचा समाचार घेताना भाजपचे निलेश राणे यांनी आपल्याला मुंबई सांभाळता येत नाही आणि दिल्लीच्या गप्पा करता अशा शब्दांमध्ये शिवसेना व संजय राऊत यांच्यावर टीका केली. आधी मुंबई सांभाळा, नंतर देश व जगाच्या गप्पा मारा, असा सल्लाही त्यांनी संजय राऊत यांना दिला आहे. त्यामुळे आता निलेश राणे यांच्या टीकेला शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आदर्श तायडेसह मोहिनी जाधव, आपले बदलापूर.